ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः। तर मागच्या वेळी आपण जो विषय बघितला त्यामध्ये प्रथम ज्ञान प्राणायाम सिद्ध केलेला आहे। प्राणायामाच्या सिद्धीमुळे आपल्या बुद्धीवर चित्तावर जे क्लेशाचं आवरण होतं ते क्लेशाचं आवरण म्हणजे पडला, दूर झाला त्याच्यामुळं प्राणायामाच्या सिद्धीमुळे। पुढे काय झालं मग, धारणा सूच योग्यता मनसा, मग चित्त जे आहे निर्दोष झाल्यामुळे त्याला ज्या विषयावर लावावं ते चित्त स्थिर होत, त्यालाच धारणा असं म्हटलेलं आहे। आता पुढे आहे प्रत्याहार, सवविषया संप्रयोगे चित्त स्वरूपानुकारी इंद्रियाणां प्रत्याहार। हा म्हणजे इंद्रिय जे आहेत, त्या उदाहरणात कर्ण इंद्रिय आहे, त्याचा विषय शब्द आहे, शब्दामध्ये ते राहते, त्याला बाहेर ओढून घेणं शब्द स्पर्श चित्तस्पर्शामध्ये गेलं तर चर्मापासून त्याला ओढून घेणं, असं पंच ज्ञान इंद्रियाला त्यांच्या विषयापासून ओढून घेऊन आपणाला जिथं लावायचं असेल तिकडं लावणे याला प्रत्याहार म्हटलेला आहे। कुठं लावायचं तर आत आपल्या शरीराच्या आत योग्य प्रकारे लावता आलं पाहिजे। म्हणून तुकाराम महाराजांनी याच विचार आवाहन केलेला आहे, घेये घेये माझे वाचे गोड नाम विठ्ठलाचे, तुम्ही आहे का रे कान माझ्या विठ्ठलाचे गुण, डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठ्ठलाचे मुख, असं सगळ्या इंद्रियाला त्यांनी भगवंताकडे लावण्याचा प्रयत्न केला। आपल्याला तेच करायचं आहे, ज्यावेळी असं घडेल की प्रत्याहार सिद्ध झाला म्हटलं तर आपल्या चित्ताला योग्य ठिकाणी आपण लावायला लागलो की ते झाला प्रत्याहार सिद्ध झाला, सगळे इंद्रिय आपल्या अधीन होतात। आता इथं जे आहे ते साधन पादाची समाप्ती झाली, आज जे आहे देश विभूती पादाचं आज आपण सुरुवात करीत आहोत। विभूती पाद अत्यंत महत्त्वाचा पाद आहे, तर त्या दृष्टीनं आपण प्रयत्न करू लागलेले आहोत। विभूती पाद जे आहे बघू आपण, देश बंधस्य चित्तस्य धारणा, देश म्हणजे जागा स्थान, त्या ठिकाणी चित्ताला बांधून टाकणं म्हणजे त्या चित्ताला दुसरीकडे न लावू देणं, न जाऊ देणं। आता कसं आहे, आता आपल्याला बाहेर तर बघायचंच नाही, तर आपण आपल्या शरीराच्या मध्ये जे वेगवेगळे चक्र आहेत किंवा आपल्या शरीराचे जे अवयव आहेत, जसं आपल्या पायाच्या अंगठ्यावरही चित्त स्थिर करता येतं, नाकाच्या शेंड्यावर करता येतं, त्रिकुटावर करता येतं, विशेषतः जे आहे आपल्या शरीरात अनेक प्रकारचे चक्र आहेत। पहिलं चक्र जे आहे मूलाधार चक्र आहे, आपल्या चित्ताला त्या मूलाधार चक्रावर नेणे आणि त्या ठिकाणचं ते सूत्र तो मंत्र म्हणायचा, मूलाधारस्थ मूलाधार चक्राच्या ठिकाणी लावलं बघ, गणपतय गणपती देवता आहे त्याला नमस्कार आहे, मूलाधारस्थ गणपतय षटशतानि समर्पयामि। इथं अजपा जी आहे किती आहे, 600 अजपा तिथं जीवात्मा जपते, तर त्याला देऊन टाकली, मूलाधारस्थ गणपतय षटशतानि समर्पयामि हे साध झालं। त्याच्यापुढे अधिक जर काय करायचं असेल तर त्या मूलाधार चक्रांच्या मध्ये जे बीज
अक्षर आहेत त्याला आहे, तिथं कोणते बीज अक्षर आहेत, वम शम शम सम, चित्ताला तिथं सारखं तिथं तिथं ठेवलं त्याला धारणा असं म्हणतात, धारण करणं एकच असे सगळे चक्र जर तुम्ही केला तर योग सहज साध होतो, काय अवघड नाही म्हणून म्हटलेलं आहे. मूलाधारस्थ गणपतय षटशतानि समर्पयामि वं शं शं सं. जिभेला त्याच्या ठिकाणी लावता आलं पाहिजे. वम कसं आहे, ओठातून निघणार आहे वम. आपण कुठे साधना केली तुम्हाला माहित असेल, साधना केली आपण मूलाधारापासून दुसऱ्या चक्रावर येतो आपण. मूलाधारस्थ गणपती समर्पयामि एकेका अक्षरावर कितीतरी वेळ घेतो. वम 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 वम, त्याच्यात ध्वनी तयार होतो, संगीत तयार होतो, मग आपलं चित्त डुलायला लागतं. नाग जसा आवाज बोलतो तसा प्रकार होतो. ठीक आहे, असं जर झालं चित्त त्या ठिकाणी जर राहू लागलं, धारणा झाली आणि धारणा झाल्याच्या नंतर चित्त चित्ताला ठेवणं, तो तेच पुन्हा पुन्हा प्रत्ययाला येणं. तत्र प्रत्यय एकतानता ध्यानम, त्या चित्ताची धारणा पूर्ण झाली मग चित्त तिथून हालेना झालं की त्याला ध्यान असं म्हटलेलं आहे. ध्यानाचं सांगितलं तत्र प्रत्यय एकता ध्यानम, तिथं ध्यान धारणेचं ध्यान होतं. धारणेला गांभीर्य आलं, तिथं दुसरीकडे जाईन असं झालं की ध्यान झालं, आणि ध्यानाचं त्या परिपक्वता झाली पुढे येते काय. तदेवार्थ मात्र निर्भासम स्वरूप शून्यमिव समाधी. ध्यान करू लागलो आपण, ध्यान करताना आपण ध्यान करू लागलो यातही विस्मरण होईल. म्हणजे त्या ध्यानाशी एकरूप झालात तुम्ही, म्हणजे ज्याचं ध्यान करीत आलात त्याच्याशी तद्रूप होऊन गेला. दुसऱ्या कुठल्याही पदार्थाचं ज्ञान आपणाला नाही, त्याच्यातच राहू लागलो. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात ना, काही दुसरं करू नका, अनेक दुसरे मज नाही आता, निमिल्या चित्ता पासून या. पांडुरंग झाले पांडुरंग मनी, जागृते स्वप्नी पांडुरंग, पडली वळण इंद्रिया सकळा, धावतो निराळा नाही तुझा. तुका मने नेत्री केली ओळख मी, तटस्थ ध्यान विठेवरी. ही अवस्था असं झालं की काहीच शिल्लक उरलं नाही बाकी, तर त्याच वेळी आपलं चित्त आपल्या ध्येयाशी तद्रूप झालेलं आहे, आपल्या आत्म्याशी आपण लावलेलं आहे. असं झालं की ते ध्यान करणारा ज्याचं ध्यान करतो, ध्यान हे सगळे एक झालं, त्याला समाधी असं म्हटलेलं आहे. समाधी म्हणजे समधी होणं, आपली बुद्धी एकच ठिकाणी राहणं, बाहेर न येणं, हे समाधीचा अर्थ झाला. मग त्याच्या पुढे काय, या सांगितलं धारणा ध्यान आणि समाधी, हे तीन आहे. हे तीनही जेव्हा एका ठिकाणी लावलात की त्याला संयम म्हणतात. आपला संयम व्यवहारातला थोडा तसाच आहे, परंतु बाह्य अंगावर आहे. हा संयम ज्याला जमला की त्याला जे म्हटलेलं होऊ शकते. म्हणून म्हटलेलं आहे त्रयमेकत्र संयम हा, त्रय तीन एकत्र झाले की त्याला संयम म्हणतात. संयम करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आपलं चित्त विषयाकडे धावत असलेलं ओढून घेणं, त्याची धारणा करणं, ध्यान करणं आणि समाधी, हे तिन्ही एकाच ठिकाणी लावलात की त्याचं संयम तयार होतो. त्याच्यामुळं आपल्याला समाधी प्राप्त होते आणि समाधीच्या मधून तुम्हाला जे पाहिजे ज्याच्यावर तुम्ही संयम करू लागलात ती गोष्ट तुम्हाला प्राप्त होते. काय करायचं मग तिथं, तर जयात प्रज्ञालोक
संयमाचा अभ्यास तुमचा तयार झाला, संयम एक सारखा तुम्ही करू लागला म्हणजे तुम्हाला सहज रीतीनं तुम्हाला जे ज्या वस्तूवर तुम्ही संयम कराल ती वस्तू तुमच्या आधी मिळते, त्याचं ज्ञान उत्तम रीतीनं होते. आता त्यांनी सांगितलं कसं कसं करायचं ते त्यांनी अनुभव करून सांगितलेला आहे. म्हणून असं संयमाचं अनुष्ठान करीत असताना कोणत्या विषयावर कोणतं केल्याने काय होते ते पुढच्या सूत्रात सांगतात. तस्य भूमिषु विनियोग स्थूल रूप आहे, सूक्ष्म रूप आहे, त्याचे विषय ठिकठिकाणी सांगितलेले आहेत. मग त्याच्यावर तुम्ही जर ध्यान करा, वितर्क विचार आनंद अस्मिता रूपानुगमात संप्रज्ञात संप्रज्ञात समाधी तयार होते. मग त्याच्यामध्ये त्या विषयावर तुम्ही केलं की म्हणून विषयाला जिंकण्याकरिता आपल्या शरीराच्या मध्ये असणारे सूक्ष्म जे काय अवयव आहेत इंद्रिय आहेत त्याच्यावर संयम केला की तुमचे इंद्रिय तुमच्या ताब्यात येतात. म्हणून ही जे आठ अंग सांगितली आहेत यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी की हे सगळे अंग तुमच्या हातात आहेत, तुम्ही अभ्यास केला की दिसतात येतात. मग आठ अंगाच्या नंतर काय तर संयम आहे. संयम केल्यानंतर काय होईल मग ते जर तुम्ही केला त्याच्यामध्ये तुम्हाला सहज सिद्धी प्राप्त होतात. पुढे सांगितलं तर हे हा जो संयम आहे त्रयमंतरंगम पूर्वेभ्यो हे जे आठ अंग जे आहेत ना त्या आठ अंगापैकी पहिले पाच यम नियम आसन प्राणायाम आणि प्रत्याहार हे पाच जे आहेत पूर्वच आहेत. पूर्वांग आहे योगाचं आठ अंग पूर्वांग आहे आणि राहिले तीन म्हणजे संप्रज्ञा समाधीच्या मध्ये जे आहेत ते काय धारणा ध्यान आणि समाधी. मध्ये जे आहेत परमात्म्याकडे आत्म्याकडे जाण्यासाठी प्रत्यक्ष उपयोगाला येतात. म्हणून याला पहिले जे बहिरंग साधन आणि हे जे आत आहेत आतला अंतर्मुख अंतर साधन असं म्हणतात. ते आपल्याला जमलं पाहिजे. कमा जमेल तुम्ही चित्त लावून केला तर जमते. म्हणून धारणा आधी तीन अंग आहेत या अंतर्गत आहे. कोणाच्या त्या पाच अंगाच्या दृष्टीने धारणा ध्यान आणि समाधी त्या अंतरंग साधनं आहेत आणि ती पाच बहिरंग साधनं आहेत. परंतु याच्या पुढे गेल्यानंतर तदपि बहिरंगम निरबी दश्य याच्या पुढे जे आहे असंप्रज्ञा समाधीकडे तुमचं ध्यान लागायला लागलं. हे जे आहे धारणा ध्यान आणि समाधी ही सुद्धा बहिरंग साधनं झाली. म्हणजे हे तीन काय आहेत अगोदर अंतर्गत साधन आहेत आणि नंतर हे बहिरंग साधन आहेत. कोणाच्या दृष्टीनं ज्यावेळी आपण संप्रज्ञा समाधीच्या पुढे जाऊ लागलो ते बहिरंग साधनं होतात. म्हणून संयमापासून अनेक सिद्धी प्राप्त होतात ती आता सांगण्याकरता पुढचे सूत्र होऊ लागलेली आहेत. व्युत्थान निरोध संस्कार यो रभी प्रादुर्भाव निरुदक्षण चित्तान्व यो निरोध परिणाम संप्रज्ञा समाधीमधून उत्पन्न होणार क्रमाने जसजसं आपण चित्ताला त्याच्यातून ओढून घेऊ लागलो तसतसं परवैराग्य निर्माण होतो आणि परवैराग्य निर्माण झालं की संस्कार निर्माण झाले की अधिक अधिक आपण आत जायला लागतो. अशा रीतीनं निरोध काळाच्या वेळी चित्तावर व्युत्थानाचा प्रभाव पडू देऊ नये. म्हणजे बाहेरून जे विषय येतात त्या विषयाला आपण आत न घेणं. म्हणून असं जर झालं तर तुमच्यामध्ये आत जे आहे निरोध परिणाम निर्माण होतो. जरी तसे आले ते निरोधाचा परिणाम होऊन ते नाहीसे होतात टिकत नाही. म्हणून त्यासाठी हे जे सारखं चालू ठेवलं ज्यावेळी बहिरंग त्या पुढे अंतर्मुख झाला निरोध केल्यामुळं निरोधाचा परिणाम तस्य प्रशांतवाहिता संस्कारात शांत तऱ्हेने
शांत नदी वाहू लागली, समुद्र शांत वाहू लागला जसा दिसतो, त्याप्रमाणे तुमचं चित्त सारखं परमेश्वराकडे आहे, आतच आहे, बाहेर निघतच नाही, प्रशांत व्हायचा संस्कार, असे संस्कार तुमच्यामध्ये तयार होतात. मग निरोध संस्कारामुळं हे जे चित्ताचा ओघ आहे शांतपणे वाहू लागल्यामुळे इतर जे आहे चित्त कसं होते मग असं वाहू लागल्यावर सर्वार्थ एकाग्रतयो क्षयोदयो चित्तस्य समाधी परिणामः. मग काय होईल, मग चित्ताच्या जे जितके काही विषय आहेत सर्वार्थता विक्षिप्तपणा हे त्यांचा नाहीसा होतो आणि रूप ते जे धर्माचा जे परिणाम असतात क्रमानं आलेले विषयाचे विचार क्षय होऊन जातात आणि याची जी एकाग्रता धर्माची क्रमाने वृद्धी होत राहते त्याला समाधी परिणाम म्हटलेला आहे. समाधीचा परिणाम झाल्यामुळे विषयाचे विचार जरी आले वृत्ती जरी आल्या ते समाधी परिणाम त्यांना हाकाळून देते ठेवते. म्हणून समाधी परिणाम फार महत्वाचा आहे. आता पुढे काय सांगितलं, तथा पुन्हा त्याच्या पुढे शांतो दीतो शांत करते आणि नवीन समाधीचे परिणाम उद्याला आणते. शांत उदितो तुल्य प्रत्यय त्याप्रमाणे प्रत्यय मोठा राहतो. चित्तस एकाग्रता परिणाम हा चित्ताच्या एकाग्रताला फार मोठा परिणाम प्राप्त होतो, एक शक्तिशाली चित्त होते. म्हणून ही जी गेलेली जी वृत्ती जी असते दुसरी वृत्ती येत राहते तर त्याच्यावर आपला नियम पाहिजे, संयम पाहिजे, त्याला एकाग्रता परिणाम असं म्हटलेलं आहे. गेलेली वृत्ती आणि येणारी वृत्ती या दोन्हीच्या वृत्तीला मध्ये बघण्या वेळेस एकाच विषय होता, जाते येते जाते येते, त्या दोन्हीच्या मधला विषय बघता येणं थोडं साधनेचं काम आहे, एकाग्रतेचा परिणाम आहे. म्हणून चित्ताचे परिणाम त्याप्रमाणे आपण बघतो ते त्या आपल्या चित्ताच्या देशामध्ये ते राहतात. त्याच्यामुळं काय होते मग, येते न भूते इंद्रियेषु धर्म लक्षणावस्था परिणाम व्याख्याता. चित्ताचे परिणाम आपण पाहिलेले आहेत, त्याचप्रमाणे पंचमहाभूत आहेत, त्यांची इंद्रिय आहेत, यांच्या ठिकाणी जे धर्म आहेत जे लक्षण आहेत अवस्था आहेत ते क्रमानं आपल्याला समजलं पाहिजे काय आहेत ते. म्हणून शांतो दीतावे पदेश धर्मानुपाती धर्मी, भूतकाळ वर्तमान काळ आणि भविष्यकाळ या सगळ्याला नियमामध्ये अनुसरून आपलं चित्त राहते. मागे काय झालं समजते, आता काय होऊ राहिलं समजते, पुढे होणाराचा सुद्धा अंदाज लागतो. असे हे जे चित्त जे आहेत या चित्ताला सशक्त बनवलं पाहिजे. त्याच्याकरता चित्ताच्या चित्त ज्यानं चित्त जे आहे शुद्ध पवित्र झाल्यामुळे मग त्याचा क्रम लाभतो एकानंतर एकेकानंतर अंतर्मुख होतो ना तो. क्रमान्यत्व परिणामान्यत्वे हेतु हो, परिणामाच्या निराळेपणा आपल्याला लक्षात येते, क्रमाचा निराळेपणा त्याला दिसायला लागतो. मग म्हणून आता येथून जे पुढे जे आहे ते आपण पाहू लागलेलं आहोत त्यामध्ये आपण लक्ष घातलं पाहिजे कोणत्या साधनानं कोणत्या वृत्तीला दूर करता येते आणि योग्यानं त्याला जाणलं पाहिजे. म्हणून त्याच्याकरता साक्षात्काराकरिता आपण कोठं कोठं संयम करावा याविषयी आता सांगायला सुरुवात करतात. काय परिणामत्रय, तिन्ही परिणामत्रय संयमादत्तानागतम ज्ञानम. हा जो आहे संयम तुम्ही ज्याच्यावर कराल त्याच्या संयम केल्यामुळं त्या विषयाचं त्या वस्तूचं भूत भविष्य वर्तमान तिन्ही गोष्टी तुमच्या लक्षात यायला लागतात. तेव्हा तुम्ही संयम जर मोठा केला फार मोठ्या ताकदीनं संयम केला तर काय परिणामत्रय संयमात संयम केल्यानंतर अतीता अनागत ज्ञान. मागे काय होतं पुढे काय होणार आहे या गोष्टी समजायला लागतात. येथून सुरू झाल्या आता सिद्धीला, काय सिद्धी प्राप्त होते ते
काय कर कसं करायचं मग? शब्द अर्थ प्रत्ययाना मी तरी तरा ध्यासात संकर तत्प्रविभाग सीमा सर्वभूत रूप ज्ञानम. काय होतं मग? शब्द दुसऱ्याला टेबल, टेबल शब्द झाला. त्याचा अर्थ प्रत्यक्ष टेबल, शब्द अर्थ व हा टेबल याच ज्ञान. तीन घटक आहेत, शब्द अर्थ आणि ज्ञान. त्याचा परस्पर संयम जे आहे अभेदाना त्याचा अध्यास झाल्यामुळं आपल्याला लक्षात येत नाही. म्हणून त्याचं युक्तीनं निर्णयाचे विभाग समजून घेतला आलं पाहिजे, त्याच्या एकेकावर संयम केला पाहिजे. मग प्राण आदवचं शब्द केलं तर मग त्याचं ज्ञान होतं. म्हणून संयम केला असता निर्णय विभाग पाडून त्याचे शब्द करायचा, प्रत्यक्ष वस्तू करायची, त्याचं ज्ञान करायचं, त्याच्यावर संयम करायचा. मग काय होईल? संस्कार साक्षात करणात पूर्व जाती ज्ञानम. तुम्ही जर त्याच्यावर केलात, तुमच्या स्वतःवर संस्कारावर जर केला तर काय होईल? त्याच्यामुळं तुम्हाला त्या संयमाच्यामुळं तुम्ही तुमच्या वासनेवर संयम जर केलात तर संस्कार जर केलात तर त्या ठिकाणी चित्ताचा संयम केल्यानंतर साक्षात्कार संस्काराचा साक्षात्कार होऊ लागतो. काय होते? योग्याला जन्म जन्मांतरीच ज्ञान प्राप्त होत. मागच्या जन्मात आपण कोण होतो, त्याच्या पूर्वी कोण होतो, तेव्हा संयम केला तर. आताच आपण करतो म्हणजे जमते का? कितीतरी 50 वर्षे 40 वर्षे जे अभ्यास करतात त्यांना तटकन समजते. आपण 50 दिवस केल्यानं मला सुद्धा मागच्या जन्मात कोण होतो समजा कसं समजायचं? बाह्य विषयाने समजते. आपण अरे काय कुत्र्यासारखा ओरडू लागलो. हा म्हणजे त्याच्या बाह्य अंगानं कुत्रं जसं असते तसं हे बोलते असं म्हणतो आपण. हो तो कशाचा माणूस त्या हा सापाच्या जातीचा माणूस आहे तो. हा त्यानं बोललं तरी सगळ्या अंगाला आपला राग होईल असं बोलते तो. म्हणतो आपण कसं बोलतो तो? त्याच्या वागणुकीवरून तो किती त्रासदायक आहे. आणि एखादा चांगला काय हो ती त्यांची तू लक्ष्मी आहे काय सांगते तुम्हाला? का त्या सुनेच्या वागणुकीवरून तिला लक्ष्मी म्हणू लागलो आपण? हा पूर्वजन्मीचे संस्कार आहेत ते. हा म्हणून म्हटलेलं काय बाबा, हे जे आहे आपण जर असं स्वतःवर प्रयोग केला तर तुम्हाला सुद्धा त्या गोष्टी समजू शकतात. म्हणून म्हटले प्रत्ययस्य परचित्त ज्ञानम. परचित्तावर तुम्ही प्रत्येक त्याचा संयम केला, दुसऱ्याच्या चित्तावर तुम्ही संयम केला असता दुसऱ्याच्या मनात काय आहे ते सामान्य रीतीने समजू शकते. सर्वसामान्य माणसाला समजते की हे चिंतेत आहे बाबा असा. त्याच्या डोळ्यावरून त्याच्या कपाळावर हात जाऊन बसला, कपाळ हात लावून असला तटकन लक्षात येते तेव्हा हे काहीतरी चिंतेत आहे. डोळे लालबुन झालेले आहेत, पोट फत्तरू लागलेले आहेत, राग आता. सर्वसामान्य असं जर तुम्ही अभ्यास केला ना मानसशास्त्र सहज समजते. हा जसं कुत्र्यात सुद्धा बघा तो त्याला नवीन माळ भूक येते लक्षात येते कोणत्या नवीन आलं बाबा. असा अभ्यास तुम्ही स्वतःवर करा, घरातल्या माणसावर करा, शेजाऱ्यावर करा. तुमचं चित्त शुद्ध पवित्रून अंतर्मुख व्हायला लागते. म्हणून म्हटलं परचित्त ज्ञान. दुसऱ्याच्या चित्तावर तुम्ही जर संयम केलात त्याच्या चित्तात काय चाललेलं तुम्हाला समजू शकते. 20वं सूत्र आहे तत्सलांबनम तस्या विषय भूतत्वात. दुसऱ्याच्या चित्तात काय विषय आहे हे समजण्याला फार मोठा अभ्यास लागतो. त्याला काही साधन सामान्यतः समजत नाही. दुसऱ्याच्या चित्तावर संयम केल्याने दुसऱ्याच्या चित्तातील विशेष गोष्ट समजत नाही, सामान्य गोष्टी समजतात. ती जर समजून घ्यायची असेल त्यासाठी खूप ज्ञान प्राप्त करावं, खूप अभ्यास करीत लावावा लागतो, मग ती गोष्ट लक्षात येते.
परंतु आपणाला त्याचं चित्त समजून घेण्याऐवजी साधारण माहीत असावं. आपण आपल्या चित्तालाच अंतर्मुख करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणून काय रूप संयमा तद्ग्राह्य शक्य स्तंभे चक्षुत प्रकाशा संप्रयोग अंतर्धान. तुम्ही अंतरात आपल्या आज बघायला शिका. म्हणून म्हटलेलं आहे की आपल्या शरीराच्या रूपात संयम केल्यानं दुसऱ्याच्या त्या बघण्यापेक्षा तुमच्या शक्तीला तुम्ही समजून घेऊ शकता. दुसऱ्याचं रूप पाहण्याची शक्ती तिला प्रतिबंध योगी करू शकतो. इच्छेप्रमाणे कोणाला आता हे थोडं अवघडच आहे. किंवा एखादा माणूस काय होतो दिसेनासाच झाला. त्याचं कारण काय की ज्याच्यामुळं आपण दुसऱ्याला दिसतो त्या रूपाला प्रतिबंध केलं की तो गायब झाला असं वाटतं. ते आता मोठ्या योग्याची लक्षणं आहे. सामान्य माणसाला काय लक्षात येतं आपण आता साधारण काही गोष्टी अशा दिसतात. मग काय करायला पाहिजे? सोपक्रम निरुपक्रमंच कर्म तत्संयमात परांत ज्ञान मरिष्ठे भ्योवा. बाबा, निरुपक्रम आणि सोपक्रम अशा दोन प्रकारच्या कर्माच्या ठिकाणी संयम केला तर म्हणजे काय सुरू होणारं आणि सुरू झालेलं असं त्याच्यामध्ये जे अरिष्ट येणारे असतात ते आपणाला समजतात. कोणतं अरिष्ट आपल्यावर येणार आहे, कधी येणार आहे, त्याचं सामान्यतः ज्ञान होते. परंतु ते ज्ञान करून घेण्याच्या मागे लागू नये. कारण काय वेळेला चूक होऊन जाते. मग चिंतन मरून जाते माणूस. आता तुम्ही पाहिलं ही गोष्ट मला काही पटलेली नाही. बा आपण बघितलं ते जर दिसलं नाही इतक्या दिवसात तो माणूस मरतो असं सांगितलेलं आहे. आता सांगितलं बा डोक्यावर पाल पडली. पालीचे कार्यक्रमामध्ये आले डोक्यावर पाल पडले की त्याला लवकरच मृत्यू येतो. आता माझे भजनामध्ये आमच्या काकाचे तर बसलो होतो ते दोन पाली भांडून घेऊ लागले होते. एक पाल माझ्या बरोबर टाळूवरच पडली अक्षरशः आणि ते निघून गेले. आता इतकं वर्ष झाले ते साधारण 60 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. असं काही वेळा होते त्याचा अर्थ आपल्याला समजत नाही. ते म्हणून त्या योगाचा फलाचा अभ्यास करीत असताना चांगल्या माणसाकडूनच अभ्यास करून घ्यावा नाहीतर गैरसमज होतो. हा जसं आता मांजर पुरून गेले किंवा काम होईल. आता बघा बरं असं आहे का काही काहीतरी ते त्या काळात असेल काही लोकांना अनुभव आला असेल. परंतु आपल्या मनाला लहानपणापासून शिकल्यावरच मनाला वाटतं मांजर गेलं काय होतं असं वाटते मनाला. ते कमकुवत मन आहे. हा लढाईला निघाल्यानं मांजर तर लढाई करणार माग परतून येते खात. म्हणून सांगितलेलं आहे तत्संयमात परात ज्ञान मरिष्ठे भ्योवा. त्याच्यावर संयम केलात सोपक्रमा निरुपक्रमावर सुरुवात जर केलात कर्मावर तर त्याच्यामध्ये परांत ज्ञान परांत म्हणजे मृत्यूचं ज्ञान तुम्हाला होऊ शकते असं याच्यात सांगितलेलं आहे. याच गोष्टी लक्षात ठेवू नका. त्याचं लहान लहान गोष्टीकडे माणसं गुंतून पडतात. म्हणून कोणत्या शुद्ध अंतःकरणानं कोणत्या सिद्धीला आपण प्राप्त करणार आहोत ते विषयात सूत्रात सांगितलंय. मैत्र्या देशो बलाने. आपली जी मैत्रीचा जो विषय आहे मैत्री आपणावर आपण ज्याच्यावर करणार आहोत त्याच्या संयम करा त्याच्या संबंधानं बल प्राप्त होते. कारण तो मित्र आपल्याला साथ बरोबर देऊ शकतो. परंतु तो मित्र असला तर वरून मैत्री दाखवते आणि मधातून दुश्मनी करते. आता सख्या भावाच्या गोष्टी आम्ही आपल्याकडे येऊन सांगतात. काय करावं असे इतके दिवस चांगलं बोलले. आता मी घर बांधू लागलो. आता पैसे नाही. हां आणि त्यांनी दिले होते कोणी 3 लाख 4 लाख 5 लाख त्यातच पैसे मागू लागले. सांगू लागलो मी काय करता आहेत म्हणला माझ्याकडे देतो पण आता पुढचं भांडवल नाही माझ्याकडे. देईल म्हणलं परमात्मा काही चिंता करू नका. आता जितकं भाऊ साथ देणार झाले बाकीच्या तर काय धारण करतात. आहेत मित्र आहेत. आता माझे काही विद्यार्थी माझ्या संख्येत काही लोक आता मागितले तेव्हा पैसे लाखांनी घेतले. काय सांगू किती उपकार कुठे करा पुन्हा व्याज घेतले किती अवघड गोष्ट आहे. हे कशाचं आहे? तुमचं चित्त पवित्र असेल तर ह्या गोष्टी जमतात.
आणि तुमच्या चित्तात जर पाप आलं, संशय आला, तर ती गोष्ट येत नाही. म्हणून मैत्री आदिशु बलानी, मैत्रीवर तुम्ही जर चित्त संयम केला तर तुमच्या संयमापासून दुसऱ्याची बलसिद्धी सांगतात येतात आपल्याकडे. म्हणून बलेषु हस्ती बलाधीनी, कोणतं बल प्राप्त, हत्तीच्या ठिकाणी जर तुम्ही केला हत्तीचं बल आपल्याला प्राप्त होते. हत्तीचं बल कसं, म्हणजे तुम्ही मोठं काम करू शकता. शब्दाचा अर्थ घ्यायचा नसतो. अहो हा विंचू आहे हो माणूस, हे विंचू आहे बरं, हिंदी सारखं आहे असं बोलते की विंचू जसे आग होते तसे या बोलण्यानं होते. म्हणजे प्रत्यक्ष विंचू आहे का काही, अहो याला शेपूट नाही ना तर गाढवच आहे असे म्हणतो. बोलण्याचे अर्थ समजून घेता आले पाहिजे. साहित्यामधले सगळे विषय आहेत. म्हणून म्हटलं बाबा असं जर करू लागलात तुम्ही प्रवृत्त्या लोक न्यासात सूक्ष्म व्यवहित वि प्रकृष्ट ज्ञान, तुमचं ज्ञान ज्यावेळी वाढतं आणि ते वाढल्यामुळं काय होते मग तुमच्यामध्ये विशेष प्रकारचं ज्ञान प्राप्त होतं. म्हणून तुमची ज्योती जी आत आहे, प्रकाश जो आत आहे, ती प्रकाशात आमचं आली पाहिजे. योगानं सूक्ष्म विशिष्ट प्रकारची वृत्ती, विशिष्ट प्रकारचं शरीराची रचना आणि चार होते. म्हणून म्हटलेलं आहे ज्योतिषमती प्रवृत्ती प्रकाशाच्या योगानं मनुष्य सूक्ष्म गोष्टी समजावून घेऊ शकतो. म्हणून आता पुढचं सांगितलं, आता कोणत्यावर काय करायचं, अंतर्मुख आता बाहेर आलेले आहेत. भुवन ज्ञानम सूर्य संयमात, सूर्यावर तुम्ही संयम केलात. 12 वाजता करताय ना, सकाळी करावं लागते, नाहीतर सकाळी केलं तर दुपारचं डोळे अंधळ होऊन जातात. सूर्यमंडळात चित्त एकाग्र केलं असता सर्व भुवनांचं ज्ञान होतं. सूर्याच्या संबंधित असणारे सगळ्या भुवनांचं ज्ञान तुम्हाला प्राप्त होते. असं भौतिक पदार्थाच्या कोणत्या वेळी काय करायला पाहिजे सांगितलं, भुवन ज्ञानम सूर्य संयमात. मग कोणी चाटक सूर्यावर करणारे जे लोक होते, ब्रह्मचारी राहते, आहार चांगला होता, एकांतात राहत होते, आता आपणाला झोपलं तरी झोप येणार. तसं माणसाला वासना जे आहेत तुम्हाला परमात्म्याकडे जाऊच देत नाहीत, काहीतरी चिंता लावून ठेवते. म्हणून म्हटलेलं भुवन ज्ञानम सूर्य संयमात, चंद्रे तारा युह ज्ञानम. चंद्रावर जर केला तर सगळ्या ताराचं गुह्य ज्ञान तुम्हाला होते. ध्रुवे तदगती ज्ञानम, ध्रुव तळावर जर केला तर त्याच्या गतीचं ज्ञान होते. नाभी चक्रे काय हो ज्ञान, नाभी चक्रावर संयम केला तर मग ते शरीराच्या मध्ये कोणत्या गुह्य गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजायला लागतात. आणि कंठावर केलं तर कंठ कुपयोक्षित पिपासा निवृत्ती, तुम्ही कंठावर जर संयम केलात तर तुम्हाला भूक आणि तहान सहन करण्याची शक्ती तुम्हाला प्राप्त होते. तर अशा रीतीनं आपण 30 सूत्रांचा अभ्यास केला.